सगळ्या गोष्टी तू आपल्या साहेबांना समजाव. यांना आता प्रत्येक पाऊल खूप विचार करून उचलावं लागणार आहे. तुम्ही हे तर ऐकलंच असेल की दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्यांच्या नशिबी खाली पडणंच लिहिलेलं असतं. जर तुम्ही एकदा फक्त हो म्हणालात ना तर माझ्यासाठी बोलणं सोपं जाईल. ठीक आहे, जे तुम्हाला वाटेल ते करा. मला तर ते लग्न झाल्यावर आपल्या मुलीचं भविष्य काय असेल या गोष्टीची चिंता खात चालली. तुम्हाला माहिती आहे सुजाताचा फोन आला होता आणि तिच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ हाच होता की तिला नाही वाटत आहे की ऋतिकाच्या मनामध्ये त्या घरच्या आठवणी असाव्या. सुजाताला नाही वाटत की ऋतिका जेव्हा तिच्या घरात सून म्हणून जाईल तेव्हा तिच्या मनामध्ये राकेशच्या आठवणी जाग्या व्हाव्या. ती अशा धेड कुचरी मुलीला आपली सून म्हणून स्वीकारायला तयार नाहीये. हे असं म्हणाल्या का त्या? हो, मग तुम्ही ऋतिकाच्या विचारांवर अंकुश ठेवू शकता का? तुम्ही ऋतिकावर बळजबरी करू शकता का की तिने स्वतःच्या मनात राकेशचे विचार येऊच द्यायचे नाहीत? नाही, तुम्ही ऋतिकावर अशी बळजबरी मुळेच नाही करू शकत. तिच्या विचारांवर अंकुश नाही लावू शकत. शारदा, मानसला तर या बाबतीत सगळं काही माहिती आहे. मानसला माहीत असून काय होत? जेव्हा तिथे त्याची आई काहीतरी वेगळंच बोलतीये. एवढ्या घाईघाईत निर्णय नका घेऊ हो. मग असं नको व्हायला की लग्न झाल्यावर उद्या आपल्या हाती पश्चातापाशिवाय दुसरं काहीच लागणार नाही. हे बघा, मी कधी तुमच्या कुठल्या गोष्टीला विरोध केलाय का? तुमची प्रत्येक गोष्ट मान खाली घालून ऐकली, प्रत्येक निर्णयाचा आदर केला. मग तुम्ही माझी एक गोष्ट नाही ऐकू शकणार. ते राहुलची ऋतिकाचं लग्न करायचं म्हणतायत. राहुल चांगला मुलगा आहे, कमीत कमी आपल्या मुलीला हे समाधान तर असेल की तिकडे तिच्या विचारांवर कुठलाही अंकुश नसेल, जिथे तिला कोणी असं नाही म्हणणार की तिने राकेशच्या बाबतीत विचार करणं थांबवायला हवं. राकेशच्या विचारांना आपल्या मनातून काढून टाकायला हवं. हे बंधन तर नसेल ना तिच्यावर? जरा विचार कर. समजतंय मला जे तुला म्हणायचं आहे ते मला समजतंय शारदा. ऋतिकावर जेवढा माझा हक्क आहे तेवढाच तुझा पण आहे. आई आहेस तू तिची, होऊ शकत की जस्टिस आदित्य प्रतापचे कोर्टातले निर्णय चुकले नसतीलही
कारण ते पुराव्यांच्या आधाराने घेतले गेले. पण हे सुद्धा होऊ शकतं की एका बापाने घेतलेला निर्णय चुकीचा असेल. कारण तो भावनांच्या आधाराने घेतला गेलेला आहे. आणि जर ऋतिकाच्या नशिबामध्ये राहुलचंच नाव लिहिलं असेल तर मी कोण आहे तिच्या नशिबाला बदलणारा? ठीक आहे, तू स्थळ घेऊन राजेश्वरच्या घरी जा. जातो. शारदा, जर ऋतिकाच्या नशिबामध्ये राहुलचंच नाव लिहिलं असेल तर मी कोण आहे तिच्या नशिबाला बदलणारा? ठीक आहे, तू स्थळ घेऊन राजेश्वरच्या घरी जा. जातो. याचा अर्थ म्हणजे दीदीचं लग्न राहुलशी होणार आहे. राहुलशी, ज्याची स्वप्न मी पाहत आले. दीदीचं त्या घराशी नातं तुटल्यानंतर मी राहुलला कधीच नाही भेटू शकले, पण ना त्याला विसरू शकले. आणि आज मला हे ऐकायला मिळते दीदीचं लग्न राहुलशी होणार आहे. आणि मला त्याला जीजू म्हणावं लागेल. जीजू, एक तो दिवस होता दीदीच्या लग्नाच्या दिवशी राहुलने मला जीजू म्हणायला लावलं होतं मस्करी मध्ये. एक्सक्यूज मी, मी तुमचा मिस्टर नाहीये. माझा भाऊ तुमच्या दीदीचा मिस्टर झालेला आहे आणि मी यांचा धाकटा भाऊ आहे. म्हणजे त्या नात्याने तुम्ही मला जीजू म्हणू शकता? कधीच नाही. ते तर म्हणावंच लागेल. असं आहे का? मग म्हणायला लावा मला. पण मी पण खूप हट्टी आहे. एक दिवस जर मी तुझ्या तोंडून मला जीजू नाही म्हणवलं ना, तर माझं नाव राहुल नाही. राहुलची ती मस्करी आज वास्तव म्हणून माझ्या समोर आली आहे. ज्याला माझ्या मनाने वरलं त्याला आता मला जीजू म्हणावं लागेल. दिव्या. अगं काकी, तू काय झालं ग? कसला विचार करतेस एवढा? काहीच नाही काकी, मी तर बस हा विचार करत होते की जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. आता दीदीची कुणाकडे काही तक्रार पण नसेल. कोणत्या गोष्टीची तक्रार? काकी, सगळ्यांना माहितीये की दीदी राकेश जीजू आणि त्यांच्या घरच्या लोकांना कधीच नाही विसरू शकत. जर मानस आणि दीदीचं लग्न होऊन गेलं असतं तरी सुद्धा प्रॉब्लेम समोर आलेच असते. दिव्या, आता या गोष्टीला काय अर्थ आहे की प्रॉब्लेम होऊ शकतो? माहिती आहे ना सगळ्या गोष्टी ठरवल्या गेलेल्या आहेत आणि लग्नाची तारीख पण. तर मग काय झालं काकी, लग्न तर मंडपात सुद्धा मोडली जातात. आणि आता ही गोष्ट तर आपल्या हातात आहे. आणि आता हे लग्न मानस बरोबर न होता राहुल बरोबर होईल. हे काय बोलतेस तू? दादासाहेब या गोष्टीला कधीच तयार नाही होणार. त्यांनी आपला शब्द दिलेला आहे. आई वडिलांकरता आपल्या मुलांच्या सुखापेक्षा मोठं काही असूच शकत नाही. आणि म्हणूनच पप्पांनी दीदी आणि राहुलच्या लग्नासाठी होकार देऊन टाकला. मानस बरोबर लग्नाची बोलणी करण्याचा हा परिणाम आहे की आज लोक राहुलशी दीदीचं लग्न करायचं म्हणतायत. आणि लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.
हॅलो, अहो मी शारदा बोलते. तुम्ही? नमस्कार. नमस्कार. खरं तर मी तुमच्याशी रितिकाबद्दल बोलण्यासाठी फोन केला होता. चांगलंच आहे, तुम्ही फोन तरी करू शकता. आणि मी तर तिच्याशी फोनवर बोलण्याचा हक्क सुद्धा गमावून बसले. तिच्याशी बोलण्याची इच्छा असताना सुद्धा मी तिला फोन करून तिच्याशी बोलण्याची हिम्मत नाही करू शकत. या मोठ्या लोकांच्या अहंकाराच्या मध्ये मला तर वाटतंय मी सासू असण्याचा अधिकार पण हरवून बसले. नाही नाही, तुम्ही असं का बोलताय? कोणी अगदी काही विचार करो, पण तुम्हाला तर चांगलंच माहिती की रितिकाच्या मनातून अजूनही तुमच्या आणि तुमच्या घराच्या आठवणी पुसल्या गेल्या नाही. मी तर तिला अजून कुठे विसरले, क्षणोक्षणी आठवण काढत असते मी. मला तर मनापासून वाटतंय की रितिका पुन्हा सून म्हणून माझ्या घरीच यावी. पण तुम्हा लोकांच्या मर्जी विरुद्ध तर हे होऊ शकत नाही ना. माणूस जेव्हा मनापासून एखादी इच्छा बाळगतो ना, तेव्हा परमेश्वरही त्याचा ऐकतो. आणि तुमच्या आणि रितिकाच्या भावनांना कोणी दुर्लक्षित करू शकतं का नेलीमध्ये? खरं तर हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता की आम्हाला रितिका आणि राहुलचं लग्न मंजूर आहे. काय? हो, तुम्ही लवकरात लवकर राहुलला बोलावून घ्या. तो आल्या आल्या लगेचच लग्नाची तारीख ठरवून टाकूया आपण. आणि हो, तुम्ही सुद्धा जितक्या लवकर होऊ शकेल लग्नाची तयारी करायला लगा. ठीक आहे, मी आता ह्यामध्ये अजिबात उशीर करणार नाही. मी आता लगेच राहुलला फोन करते. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अच्छा, तुम्ही फोन ठेवते हा आता. नमस्कार. परमेश्वरा, तुझे लाख लाख उपकार आहेत. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय दीदी. भावनांच्या प्रवाहामध्ये हेलकावे खात अखेर कुठपर्यंत जायचं तुम्हा लोकांना? आता तू याला भावना म्हण किंवा दुसरं काही, पण रितिकासाठी हाच निर्णय योग्य आहे. दीदी, तुम्ही मानसच्या घरच्या लोकांना सांगितलं सुद्धा नाहीत आणि राहुलच्या घरी लग्नाची बोलणी केलीच सुद्धा. पण जे लग्नासाठी हो म्हणून पलटी खाणं एवढं सोपं असतं? दीदी, तुम्हाला माहिती आहे का की मानसच्या घरी या लग्नासाठी म्हणून काय काय तयारी चालू असेल? तू म्हणतेस ते अगदीच बरोबर आहे. खरी गोष्ट आहे, लग्नाची सार्थकता त्यामध्ये असते जेव्हा पूर्ण परिवार त्याचा स्वीकार करत असतो. हसता हसता स्वीकार करतो येणाऱ्या नवीन सुनेला प्रेमाने सगळेच लोक स्वीकारतात. पण मानसच्या घरी असं नाही आहे. जशा आपल्या मनामध्ये आपण काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत, मानसच्या घरामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या त्यांनी लपवल्या आहेत. आणि हो, आज सुजातानी केलेल्या फोनवरून ते समजलं. दीदी, तुम्ही काय म्हणून नकार देणार आहात त्या लोकांना? नाही म्हणायला, फक्त खरं बोलण्याची गरज आहे. सत्यापासून कोणीही पळू शकत नाही स्नेहा. आणि मानसला चांगलंच माहिती आहे की रितिकाच्या मनात राकेश आणि त्याच्या घरच्या लोकांसाठी आज सुद्धा तेवढीच जागा आहे.
मम्मी निघते आहे मी. बेटा ऑफिसला चाललीस? हो मम्मी. अगं नाश्ता तर करून जा ना, मी ऑफिसमध्येच खाईन थोडंसं. अच्छा ऐक, बस ना जरा इथे, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. काय बोलायचंय मम्मी? रितिका, तुझं सुख तुझ्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना. आम्हाला नेहमीच आमच्या मुलांना सुखी पाहायचं असतं, आणि हा तुझा मलूल चेहरा. बेटा हे लग्न आयुष्याची भरभराट करण्यासाठी असतं, आणि कोणत्याही मुलीला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो तो. पण मी पाहते की जेव्हापासून तुझं लग्न ठरलंय मानसशी, तुझा चेहरा आणखी आणखीन पडलेला दिसतो. मला तुझी तक्रार समजते. तू विश्वास ठेव, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहते की ज्या दिवशी मी स्वतः स्वतःला समजावेन आणि माझं आयुष्य आनंदाने जगू शकेन. बेटा जरा स्वतःकडे वळून बघ, किती मलूल झालाय तुझा चेहरा. आता तुला जास्त स्वतःला सांभाळायची गरज नाहीये. मला माहितीये तुझ्या मनामध्ये खूपच जास्त अस्वस्थता भरलीये. पूर्वीपासून एक दुःख घेऊन तर तू जगतच होतीस, आणि आता हे बघ बाया, मला असं दिसतंय की जेव्हापासून तू निलिमाताईंना भेटून आलीस तुझा चेहरा अधिकच पडलेला असतो. मी समजू शकते बेटा, जितक्या निलिमाताई तुला मानतात तू सुद्धा तितकंच त्यांना मानतेस. पण बेटा तुला तर दुःखी व्हायचं अजिबात कारण नाहीये. तुझं लग्न त्याच घरामध्ये होतंय. काय? आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय की तुझं लग्न राहुल बरोबर करायचं. तुम्ही सगळे काय समजता काय मला? मी काय एखादी बाहुली आहे ज्याला प्रत्येक जण आपल्या प्रमाणे नाचवताय? कि जणू माझी काही इच्छाच नाहीये. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने का म्हणून नाही जगू देत तुम्ही? मला असं वाटायला लागलं की मी जणू एक मुका जनावर आहे, एका गाईप्रमाणे जिला एका गोठ्यामधून काढलं दुसऱ्या गोठ्यात टाकलं. तुम्हाला कल्पना आहे का मम्मी, तुमच्या वागण्यामुळेच मला मम्मी समोर लाजेने मान खाली घालावी लागली होती. शिवाय यापुढे माझी मानच समोर लाजेने मान खाली जाणार आहे. मी आज एका झाडावरून निखळलेल्या पानासारखी आहे, माहित नाही कुठे आणि कधी जाऊन पडेल ते. मम्मी म्हणजे दिदीचं लग्न आता
राहुलशी होणार आहे? हो दिव्या, लग्नाची तारीख पक्की झाल्यानंतर सुद्धा एकदा पुन्हा निर्णय बदलण्यात आलेला आहे. आणि रितिका जे काही बोलते ना ते खरं बोलते, की आता फक्त लाजेन मान तिचीच खाली जाणार नाही, सगळ्या कुटुंबाची जाणार आहे. तुला वाईट वाटायची गरज नाही असते. मुलीच्या आनंदासाठी जर आम्ही हा निर्णय घेऊ शकतो तर ही बेअब्रू सुद्धा झेलू शकतो. मी जे काही बोलते ते मनाला खूप तचकूप. संसार रे पतीचे प्रेम रे जीव.